त्यांना जनतेचा दबाव जाणवला आणि आता जर आपण काही जबाबदारी पत्करली नाही तर पुढच्या वेळी गंभीर किंमत चुकती करायला लागेल, त्यापेक्षा राजीनामा देऊन मोकळावा। तेव्हा त्यांचा अंतरात्मा म्हणजे जनता आहे आणि लोकशाही मार्गाने मुंबईत दिसलं लाखो माणसं रस्त्यावर उतरली ते कोणाच्या मुर्दाबादच्या घोषणा देत नव्हते, ते मेणबत्ती लावत होते, ते नरिमन पॉइंटवर असा एक मोठा असा फलक केलाय जो आपणही करू शकतो आणि येऊन नागरिक त्याच्यावर सह्या करत होते, पण तो जो धसका आहे खरं म्हणजे एरवी बाहेर न पडणारा वर्ग म्हणजे कोण? सुशिक्षित मध्यम वर्ग। तोही गोरगरीब समाजासहित जर बाहेर पडला, ताज ओबेरॉय आणि धाराविजय एकत्र झाले तर भारताची एकात्मता वाढणार आहे। तो धसका राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांना सुद्धा आहे, म्हणून त्यांना शेवटी आता अक्षरशः ना एकाही पक्षाचं शिल्लक राहिलेलं नाही, एकाही पक्षाचं शिल्लक राहिलेलं नाही। अडीच वर्ष आधीपासून माहिती होतं या घटना घडणार आहेत, काही केलं नाही। आमच्या देशाचे एरवी सात्विक आणि अजात शत्रू असलेले गृहमंत्री स्वतः इशारे देत होते गेली अडीच वर्ष, समुद्री मार्गाने हल्ला होणार आहे, ताज आणि ओबेरॉय टार्गेट असणार आहेत, पावलं नाही उचलली। आमच्या राज्याच्या त्यांच्या चेहऱ्यावरची हसण्याची घडी कधी बदलत नाही, 26 जुलैला मुंबईला पूर आला तरी हे हसतमुख, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट पश्चिम रेल्वेवर झाले तरी हे हसतमुख, ताज आणि ओबेरॉयवर हल्ले झाले तरी हसतमुख, त्यांचं हसू फक्त हायकमांडनी पद सोडा असा आदेश दिला की मावळतं चेहऱ्यावरचं हसू। जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, पण आपलं काम आहे तो राग लोकशाही पद्धतीने व्यक्त करायचा आहे। हिंसक नाही, कायदा हातात घेऊन नाही, सार्वजनिक संपत्ती आणि शांतता सुव्यवस्थेला धोका पोचवून नाही आणि कुठल्याही समाज घटकाबद्दलचा यत्किंचितही द्वेष दुरावा न करता एक प्रकारे हा आधुनिक काळात करण्याचा सत्याग्रहच आहे ठामपणे। मग त्या सत्याग्रहाच्या दोन बाजू असतात की एकीकडे मागणीपत्र, त्याच्या दुसऱ्या बाजूला मी हा संकल्प करतोय। मी तुम्हाला आता या ठिकाणी प्रथम संकल्पाच्या आधी शब्द सांगणार आहे। मला दिसतंच की एकीकडे ते चालू असताना ज्यांच्यापाशी आहेत किंवा मेणबत्त्या पासवान करतायत ते लावतायत, तो झाला। मुळामध्ये सक्ती कुठलीच नाही बरं का, पण ज्यांना तो संकल्पाचे शब्द मान्य असतील असे आपण सर्व उठून उभे राहून तो संकल्प माझं मी सांगीन त्यावेळेला पाठोपाठ म्हणूयात। तो म्हणून झाला की जनगण मन राष्ट्रगीत करून आपण शेवट करणं, मी सांगणार आहे एकच मिनिट। अशा संकल्पामध्ये आपण सुरुवात करतो आहोत की मी निर्भय हा मेसेज आहे स्वतःला आणि सर्वांना देण्याचा। मी आहे निर्भय, मी निर्भय आहे आणि दहशतवाद मला दहशतीखाली ठेवू शकत नाही। मग आपण स्वतःशी करण्याच्या संकल्पात काय म्हणतो की आपल्याला जर सरकारला चार शब्द सांगायचे असले तर आपल्याला आधी हे पण म्हणायचं आहे की नंबर एक, भारताचा नागरिक या नात्यानं मी माझी कर्तव्य नीट करेन। आपण सगळे माणसं आहोत, आपल्याला सगळ्यांना सुखदुःख यश अपयश आशा निराशा आहेत, घर संसार आहेत आणि जे षडरिपू बोलले जातात कामक्रोध लोभ मोह मदमत्सर आहेत ना, ठीक आहे ना, पण आपण आपल्या अंतरात्म्याला साक्षी राहून आपलं जे काम आहे ते नीट करू का नाही? असे करणारे 110 कोटी निघाले तर जग भारताकडे वाकड्या डोळ्यांनी बघू नाही शकत। कुणातरी 2-4 जणांमुळे देश मोठा होत नाही। आजचं बोलणं सुरू करताना जाणीवपूर्वक मी एक पोलीस कॉन्स्टेबल, रेल्वेचा एक अनाउन्सर, एक 2 फौजदार यांच्या गोष्टी का सांगितल्या त्या नुसत्या चित्त थरारक आहे म्हणून नाही, तर अडचणीच्या त्या वेळेला एक कोणीतरी आपलं कर्तव्य नीट केलं, वन मॅन राईट टाइम राईट प्लेस मेक्स अ चेंज। आपल्याला म्हणायचं की आय विल बी दॅट वन मॅन। म्हणून पहिला शब्द द्यायचा आहे की भारताचा नागरिक या नात्याने मी माझं कर्तव्य नीट करेन। दुसरा आहे, भारताची राज्यघटना आणि कायद्याच्या प्रामाणिक अंमलबजावणीबद्दल माझा सविनय कायदे पालनाचा सत्याग्रह। आपण शब्द विचार करून वापरले तर की ही जी आपल्याला सामाजिक चळवळ म्हणतो आहोत ही आहेच मुळात घटना आणि कायद्याच्या पालनाचा आग्रह धरण। स्वातंत्र्यपूर्व काळात परक्याचं सरकार होतं, ते कायद्याचा वापर करून आपल्या जनतेवर अत्याचार करत होते, मग गांधीजी म्हणाले सविनय कायदे भंग करायचा। आता आपण स्वतंत्र देश आहोत,
आता चांगले असोत वाईट असोत कोणत्याही पक्षाचं सरकार असो ते आपलं आहे बाबांनो आणि आपण निवडून दिलंय तेव्हा ते आपलं या टीका जरी करायची तरी ते आपलं या भावनेने करायचं आपलं प्रशासन भ्रष्टाचार जातीभेद पैसे खाणे आणि आमच्या देशात जातीभेदांवर मात करणारी एकच ताकद ती म्हणजे पैसे खाणे भ्रष्टाचार दुःख पाहिजे अरे पण ते प्रशासन आपलंच आहे हो आपल्याच घरांच्या मधली माणसं आहेत ना गोरा साहेब आहे काय आता जिल्ह्याचा कलेक्टर काय पांढऱ्या कातडीचा असतो का ब्रिटनमधनं आलेला तुमचा माझाच बांधव आहे म्हणून या स्वतंत्र देशात नागरिक या नात्याने जे आपल्याला हाती घ्यायचं आहे त्याला आपण नाव ठेवतो जाणीवपूर्वक सविनय कायदे पालनाचा मग आपल्याला खरंच म्हणायचं आहे की तुम्ही जात पात धर्मपंथ भेद न पाळता कायदा सर्वांना समान या सूत्राचा अंमल दिसला पाहिजे मुद्दा नंबर दोन संकल्पातला मुद्दा नंबर तीन दहशतवादाचा सामना करताना खरं मला म्हणायचंय दहशतवादाचा सामनाच काय कुठेही कुठेही पण आत्ताचा धगधगता प्रश्न दहशतवाद म्हणून की दहशतवादाचा सामना करताना मी कोणत्याही प्रकारे जात पात धर्म पंथ द्वेषाला थारा देणार नाही स्वतःपासून सुरुवात हे सूत्र येते दुनियेला अक्कल शिकवायला जायची आणि स्वतः मात्र बरोबर त्याच्या उलटं करायचं नाही मी शब्द देतोय माझ्यापाशी देतोय की ज्या सामाजिक मूल्यांच्यासाठी मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलीन ते अरे निदान मी माझ्या जीवनात दाखवीन हो म्हणून मुळातच सामाजिक जीवनातून सर्व प्रकारचा जात पात धर्म पंथ द्वेष आणि हिंसाचार संपले पाहिजेत आपण दहशतवादी घटनांपासून धडा घेऊन निदान आता एवढा तर संकल्प करू की हा दहशतवादाचा सामना करताना मी कोणत्याही प्रकारे जात पात धर्म पंथ द्वेषाला थारा देणार नाही आणि चौथाही मुद्दा नीट लक्षात घ्या आपल्या चळवळीचा आणि या संकल्पाचा सरकार आणि प्रशासनाशी आवश्यक आणि शक्य ते सर्व सहकार्य करेल ते मी भूमिका मगाशी म्हणलो तशी की ते माझं सरकार आहे आपलं सरकार आहे उद्या हडसून खडसून चार बाबी सांगायचे झाल्या सांगू ना माहितीच्या हक्काखाली माहिती मागवायची मागू ना इलाज उरला नाही तर एखाद्यावर कारवाई करायची आग्रह करू ना पण सारखे शत्रू नाही तो मला माझ्या परीने समाजात ही भूमिका प्रस्थापित करायचीच आहे की सरकार म्हणजे राजकारण आणि प्रशासन म्हणजे ब्युरोक्रसी नोकरशाही यंत्रणा कशीही असली तरी आपली आहे दुरावा नकोय दुस्वास द्वेष नकोय आपली आहे प्रसंगी आपुलकीच्या भावनेने आपण आपल्या माणसावर जास्ती नाराज पण होतो त्या भावनेने सांगायच्या तर चार गोष्टी सांगू पण हे लक्षात ठेवून सांगू की आपली आहे तेव्हा एकीकडे सरकार प्रशासन यंत्रणेवर एक तर पूर्ण बहिष्कारच ही भूमिका नको ती असते अनेकांची पण तीही भूमिका नको आणि दुसरं टोक म्हणजे काय करेल ते सरकार करेल